आता या महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम तयार होते आहे. मी मोपलवारजींना विनंती करणार आहे की जरा ही घाईनी केली पाहिजे, कारण अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट्स देखील या महामार्गावर झाले आहेत. पण आजच्या निमित्ताने मी जनतेलाही विनंती करतो, जरी महामार्ग 150 स्पीडने डिझाईन असला आणि जरी 120 ची स्पीड आपल्याला अलाउड असली, तरी देखील आपल्या सगळ्या गाड्या या स्पीडने चालण्यालायक नाही आहेत. अनेक गाड्या जुन्या आहेत, काही कंडम आहेत, काहींचे टायर खराब झाले आहेत, त्यामुळे अशा गाड्या घेऊन जर आपण 150 स्पीडने जाऊ तर दुर्दैवाने अपघात होऊ शकतो. आणि म्हणून माझी विनंती आहे की या ठिकाणी स्पीड थोडी कमी ठेवावी आणि जोपर्यंत इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की रात्रीच्या वेळी विशेषतः, कारण आपण बघितलं असेल की 1-2 वाजेनंतर आणि 5-6 वाजेपर्यंतचे ऍक्सिडेंट देखील मोठ्या प्रमाणात आहे. ज्यावेळेस झपकी येते, हा महामार्ग स्ट्रेट आहे, सरळ आहे, त्यामुळे अनेक वेळा सरळ सरळ अनेक किलोमीटर गेल्यानंतर झपकी येण्याचा संभव देखील असतो. आणि म्हणून लोकांनी काळजी घेतली पाहिजे. शेवटी महामार्ग जरी वेगवान असला तरी आपलं जीवन त्यापेक्षा मूल्यवान आहे, आणि म्हणून लोकांनी देखील हे जपलं पाहिजे. पण मला विश्वास आहे एकदा इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम याच्यावर तयार झाली की त्यानंतर मात्र आपण अशा प्रकारचा अपघात प्रिडिक्ट करू शकू आणि त्यांना सांगू शकू की तुमची स्पीड कमी करा आणि या ठिकाणी ह्या अपघातापासून लोकांना आपण निश्चितपणे वाचवू शकू, हा विश्वास मला या निमित्ताने आहे. त्यासोबत वे साईड एम्युनिटीज देखील आता सुरू करायच्या आहेत. त्या वे साईड एम्युनिटीज सुरू झाल्यानंतर लोक कदाचित पर्यटनालाही याच महामार्गावर येतील, अशा प्रकारच्या वे साईड एम्युनिटीज देखील या ठिकाणी आपण प्लॅन केल्या आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं काम या ठिकाणी होईल.